नमस्कार मुलांनो, डी ए व्ही मॉईल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमची विशेष शिक्षिका शीतल भोगी। इयत्ता 7वीमध्ये मराठी विषयामध्ये आज आपण पाठ 12 रोजनिशी या पाठाचा भाग 3 अभ्यासणार आहोत। मुलांनो, हा पाठ म्हणजे वैष्णवीने लिहिलेली 3 दिवसांची दैनंदिनी आहे, डायरी आहे। मुलांनो, 15 नोव्हेंबरला गाव शिवारात केलेली मौज वैष्णवीने या पानावर लिहिली आहे। पुन्हा एकदा या भागाची पुनरावृत्ती करूया। 15 नोव्हेंबर, सगळ्याच विद्यार्थ्यांना सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघायचे असल्यामुळे श्री पाटील सर आम्हाला गाव शिवारात घेऊन गेले। मोत्यासारखी ज्वारी असलेली कणस, तुरीच्या शेंगा, भुईमुंगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघून मुलं आनंदी झाली। मुलांनो, 15 नोव्हेंबरला वैष्णवी व तिचे सगळे मित्रमैत्रिणी सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघण्यासाठी श्री पाटील सरांसोबत गाव शिवारात गेली। त्या शेतामध्ये त्यांनी मोत्यासारखी ज्वारी असलेली कणस, तुरीच्या शेंगा, भुईमुंगाच्या शेंगा आणि कपाशीच्या बोंडातून डोकावणारा पांढरा शुभ्र कापूस बघितला। ते बघून मुलं आनंदी झाली। शेतामध्ये पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही सर्व झाडं फळांनी लदबदलेली होती, लगडलेली होती। ती लदबदलेली फळझाडं पाहून मुलांना फळं खाण्याची तीव्र इच्छा झाली। मुलांनी फळं खाण्याच्या तीव्र इच्छेनं बोरीच्या झाडाला दगड मारली। दगडाच्या मारानं भरपूर बोरं खाली पडली। सगळ्यांनी पटपट बोरं गोळा करून त्यावर यथेच ताव मारला, म्हणजेच मन भरेपर्यंत आपल्या इच्छेनुसार बोरं खाल्ली। आंबट, गोड, तुरट अशा विविध चवींचा आस्वाद घेतला। जेव्हा वैष्णवी शेतातून घरी आली तेव्हा तिच्या जिभेवर त्या बोरांची चव रेंगाळत होती। त्या बोरांचा स्वाद तिच्या जिभेवर टिकून होता। तर मुलांनो, अशा प्रकारे 15 नोव्हेंबरला गाव शिवारात केलेली मौज वैष्णवीने आपल्या दैनंदिनीमध्ये लिहिली आहे। आता आपण बघूया 16 नोव्हेंबरला वैष्णवीने आपला वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला। मुलांनो, या पानावर 16 नोव्हेंबरला वैष्णवीने आपला वाढदिवस कसा साजरा केला याची माहिती दिली आहे। बघा, 16 नोव्हेंबर आज माझा वाढदिवस होता। सकाळपासूनच घरातील अनेक नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेलो। त्या वसतिगृहात आदिवासी दुर्गम भागातली मुलं मुली शिक्षणासाठी राहतात। त्या सर्व मुलांना आम्ही माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊचं वाटप केलं। आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून मला खूप गहिवरून आलं होतं। आईबाबांनी मला समजावलं, त्या सर्व मुलांकडे बघून मला शिकण्याची नवी उमेद मिळाली। मुलांनो, बघा, 16 नोव्हेंबरला वैष्णवीचा वाढदिवस होता। सकाळपासूनच घरातील अनेक नातेवाईकांनी, मित्रमैत्रिणींनी तिला फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाच्या निमित्ताने वैष्णवी व तिचे आईबाबा आदिवासी समाज कल्याण विभागाच्या एका वसतिगृहात गेले। मुलांनो, आदिवासी समाज कल्याण विभाग म्हणजेच आदिवासी जनतेच्या प्रगतीसाठी असलेली सरकारी कल्याणकारी योजना। तर त्यांनी वैष्णवीचा वाढदिवस आदिवासी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात साजरा केला। त्या वसतिगृहात आदिवासी दुर्गम भागातील, दुर्गम म्हणजेच जाण्यास अतिशय कठीण खडतर भाग म्हणजेच रिमोट एरिया, त्या वसतिगृहामध्ये आदिवासी दुर्गम भागातली मुलं मुली शिक्षणासाठी राहतात। कारण मुलांनो, या आदिवासी दुर्गम भागामध्ये शिक्षणाची सोय नसते, त्यामुळे तेथील मुलं मुली शहरी भागात वसतिगृहामध्ये राहतात। त्या सर्व मुलांना आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने खाऊचं वाटप केलं। वैष्णवीच्या वाढदिवसानिमित्त त्या सर्व मुलांमध्ये तिच्या आईवडिलांनी खाऊचं वाटप केलं। आईवडिलांपासून दूर आलेल्या त्या मुलांना पाहून वैष्णवीचे
मन भावनेने भरून आले. तिला गहिवरून आलं होतं. शिक्षणासाठी ते मुले आपल्या आईवडिलांपासून दूर राहतात एवढी त्यांना शिक्षणाची जिद्द आहे हे बघून हे पाहून वैष्णवीचे मन भावनेने भरून आले होते. आईबाबांनी वैष्णवीला समजावले. त्या सर्व मुलांकडे बघून वैष्णवीला शिकण्याची एक नवी उमेद म्हणजे प्रेरणा जिद्द मिळाली. मुलांना त्या मुलांकडे बघून त्या मुलांची हिम्मत बघून वैष्णवीला शिकण्याची एक नवीन प्रेरणा मिळाली. तर मुलांनो, अशा प्रकारे वैष्णवीने आपला वाढदिवस साजरा केला. त्यानंतर मुलांनो, 17 नोव्हेंबर आजपासून आमची दिवाळीची सुट्टी सुरू झाली. मुलांनो, दैनंदिनीचा हा पान तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि तुमचा अनुभव या पानावर तुम्हाला लिहायचा आहे. मुलांनो, या पाठामध्ये आपण दैनंदिनी कशाप्रकारे लिहिली जाते, वैष्णवीने आपल्या दैनंदिनीमध्ये कशाप्रकारे नोंदी केल्या आहेत ते समजून घेतले. मुलांनो, दिवसभराच्या सर्व घडामोडी आपण आपल्या रोजनिशीमध्ये लिहू शकतो. तुम्हीसुद्धा दैनंदिनी लिहिण्यास सुरुवात करा. मुलांनो, दैनंदिनी लिहिल्यामुळे मुलांना जीवनाकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी मिळते आणि लिखाणामुळे विचारसुद्धा स्पष्ट होतात. तर मुलांनो, असा आपला हा पाठ होता रोजनिशी. आजचा गृहपाठ आहे. पाठ वाचन करा व 17 नोव्हेंबर हे दैनंदिनीचे पान पूर्ण करा. पुढील तासिकेला आपण या पाठाचा भाग 4 समजून घेऊया. धन्यवाद.